पिछले साल ये टीम आई थी और पहले ही राउंड में उन्होंने अपना दमखम दिखाया जरूर था, क्योंकि फाइनल्स की अगर हम बात करें, जब हम कमेंट्री बॉक्स में थे, हमने देखा कि वन ऑफ द बेस्ट टाइम्स जो था वो इस कोपट सा राजा के गोविंदा पतक का था। हम बहुत याद करते हैं उन दिनों को। इस एग्जैक्ट 18.43 सेकंड, 18.43 सेकंड आणि आर्यनच्या विरुद्ध त्यांची पहिली मॅच होती हे विसरून चालणार नाहीये। त्याचमुळे हा जो गोविंदा पथक आहे, जो पुढे येणार आहे खोपटचा राजा गोविंदा पथक, तेही आता तयार आहेत, आमचे मॅच रेफरी तयार आहेत। अगदी खरं, कारण त्यांच्याबद्दल सांगायचं झालंच तर 2007 साली ठाणे येथे 8 थरांची हंडी त्यांनी रचली होती, 8 थरांचा मनोरा रचला होता त्यांचा। 2013 मध्ये याच 8 थरांचा मनोरा त्यांनी 3 वेळा रचताना आपण बघितलेला आहे, त्यामुळे त्यांना सवय आहे या गोष्टींची। पण फरक इतकाच पडतो, प्रत्येक दिवस नवीन अपेक्षा घेऊन येतो आणि त्याला तुम्ही साजेसं खेळ करणं फार गरजेचं असतं। स्थापना बघ ना, या गोविंद पथकाची 1956 स्थापना झालेली आहे, 68 वर्षाची परंपरा अबाधित ठेवलेलं गोविंदा पथक अगदी थोड्याच वेळात या मॅटवर येणार आहे। आणि विशेष म्हणजे काय, धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांच्या दहीहंडीमध्ये या टीमला, या संघाला, या गोविंदा पथकाला पोपटचा राजा हे नाव देण्यात आलं। चौथ्या गोविंदा पथकाकडे आपण आता वळणार आहोत। प्रो गोविंदा सीझन 2 प्री क्वालिफिकेशन राऊंड सुरू आहेत आणि आता चौथ्या गोविंदा पथकाचं नाव देखील तेवढंच विशेष आहे, कारण खोपटचा राजा गोविंदा पथक मागचा जो हंगाम होता विनीत, हा तर अक्षरशः गाजवला खोपटचा राजा या गोविंदा पथकाने, कारण 18.43 सेकंद ची नोंद त्यांनी केली होती पहिल्याच राऊंड मध्ये या संघाने। 1956 आपण पाहतोय या मंडळाची स्थापना झाली, 68 वर्षाची परंपरा या गोविंदाने नक्कीच अबाधित ठेवलेली आहे। 8 थर 2007 ठाणे येथे त्यांनी सर्वप्रथम लावले होते, 2013 मध्ये थर तर 3 वेळा त्यांनी लावले, म्हणजेच काय हॅट्रिक केली आहे आणि ही देखील हॅट्रिक खरोखर त्यांच्या स्मरणात राहील। आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या दहीहंडीमध्ये या गोविंद पथकाला एक नाव मिळालं, हे म्हणजेच खोपटचा राजा। First try, first formation will be performed. 2+2. 2 par 2. Second try, formation 2 par 3. 2+3. Thank you. All the best. साठी रे साठी दही दुधात साखर वाटी, गोकुळ नगरी कृष्ण जन्मला 8वा अवतार, गोकुळ नगरी कृष्ण जन्मला
30 सेकंड्स. टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन नाउ. Referee to head coach. Referee to head coach. Taskar Ghat. One penalty. Early rise. One penalty. Early rise. Thank you. गोविंद पदकातील गोविंदांनी लक्षात घ्यायचंय, तस्कर घाट या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही व्यवस्थित मनोरा रचलाय आणि व्यवस्थित खाली उतरलेले आहात, त्यासाठी सगळ्यात आधी शुभेच्छा तुम्हाला. आणि एक पेनल्टी जी लागलेली आहे ती 2 सेकंदाची आहे, अर्ली राईज याच्यासाठी. म्हणजे संपूर्ण संघातून एखादा खेळाडू किंवा एखादा गोविंदा जो आधी वेळेच्या आधी विसलच्या आधी जो उभा राहिला किंवा वर चढला त्यासाठी ते 2 सेकंदांची पेनल्टी. पण खूप साऱ्या शुभेच्छा, व्यवस्थितरित्या तुम्ही आपला मनोरा रचलेला आहे. तर आपण दुसऱ्या अटेम्प्ट कडे वळायचे. रेफरी, ओव्हर टू यू. मिनिट अजून बाकी आहे. Eight, seven, six, five, four, three, two, one, now. तेच आहे ना, चेक करा.
हरकत नाही, गोविंद पथकातील सगळ्या गोविंदांना पण सांभाळून घ्यायचंय. या अटेम्प्ट साठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत.